पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गतिशील नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याचं त्यांचं ध्येय आपल्या दावोस दौऱ्यातील यशामागे एक मोठं कारण ठरल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. जागतिक आर्थिक परिषद हा मंच नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देवाणघेवाणीसाठी महत्वाचा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला हा दौरा यशस्वी झाला असून या परिषदेत विविध देशांशी सुमारे 3,53,000 कोटींहून अधिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच 1 ते 1.5 लाखांहून अधिकचे करार करण्यासाठी विदेशी कंपन्यांनी स्वारस्य दर्शवल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळचा दौरा अतिशय यशस्वी झाला कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील विजन, एक त्यांचं डायनामिक लीडरशिप आणि एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांची आज झालेली ओळख, या दावोस दौऱ्यामध्ये देखील अनेक वेळा अनेक देशातल्या लोकांनी अनुभव सांगितले. एक अभिमान वाटतो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री, पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक झालंय, लोक आदराने त्यांचं नाव घेत आहे आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्या आजच्या या दावोस दौऱ्यामध्ये झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या करारात 75 ते 80% वाढ झाली असं मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये अमेरिका, सिंगापूर, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड या राष्ट्रांशी करार झाले असून इतर राष्ट्रांनीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.